काही होत नाही प्रत्येक गोष्टीला इंटेंशन असतं प्रत्येक गोष्टी मागे पण जेव्हा घरामध्ये कोणाचा मृत्यू होतो तर तिथे कोणाचं इंटेन्शन असतं त्याच सोलचं असतं त्याच सोलचं असतं ऍक्च्युअली मृत्यू ही खूप आनंदाची गोष्ट आहे अगदी ढोल okay. रे सनया वाजवावेत इतका हा मंगल प्रसंग असतो कारण तो जो कोणी मृत्यू पावतो हो कारण तो जो कोणी मृत्यू पावतो त्याच सगळं लाईफ जे, जे काही सेटिंग असतात इंटेन्शन असतात पूर्ण झालेले असतात एक्सेप्ट सुसाइड एक्सेप्ट सुसाइड आणि हे सर्व पूर्ण झालेले असतात आणि तो हे सर्व पूर्ण करून पुढच्या प्रवासाला लागतो तुम्ही जर बघितलं तर चांगले जीव लवकर जातात तुम्ही इकडे तिकडं बघा बघितलं तर आपण म्हणतो काय माणसाने असं केलं तेवढ्या लवकर गेला तसं नसतं त्याचं तेवढंच ते बाकी राहिलेलं असतं त्यामुळे तो लवकर जातो हे झालं म्हणजे आणि ज्या क्षणाला जन्म घेतो त्या क्षणाला सगळा प्रोग्राम झालेला असतो आपलं इंटेन्शन असतं हे बघा आपण रिव्हर्स बघूयात आता समजा मी आता समजा मी मरतीये तर मरताना माझ्या जीवनाचे सगळे पिक्चर मला दाखवले जातात आणि मग जिथे मी अडकते ना जिथे मी अडकते तिथे मला वासना निर्माण राहते समजा मुलामध्ये राहिले नवऱ्यामध्ये राहिले कुठे राहिले कुठल्याही गोष्टीत राहिली खाण्यापिण्यात राहिली असं असेल ना त्या ज्या वेळेला मी जिथे अडकते ना तिथे मी परत भोगायला यायचं असतं मला पण इतक्या सहजासहजी नाहीयेत मग पुढच्या प्रवासाला ज्या वेळेला जातो त्याला शरीर नसतो पण नाव सुद्धा तीच असतात सोल सुद्धा तोच असतो आणि ज्या काही इच्छा राहिलेल्या आहेत त्या पूर्ण ओव्हरकम कराव्या लागतात मग या शरीरावरच प्रेम असू दे खाण्यावरच प्रेम असू देत मुलावरचं प्रेम असू देत किंवा बघा आपल्याला आयुष्यात कोणी दगा दिलेला असतो आपण म्हणतो त्याचं नाही मी सोड उगवला नाही एक एक एक, एक मोबदला घेतला तर नावाची मंगल नाही असं काही आपण म्हटलेलं असतो हे सगळं आपल्याला दाखवलं जातं कुठं चूक झाली आपण कोणाचं काही वाईट केलं म्हणजे पूर्वी आपण हे पाप पुण्य स्वर्ग नरक यामध्ये हे करायचो कारण त्या त्या काळानुसार जशा जशा लोकांच्या फेत असतात श्रद्धा असतात तशा तशा प्रकारे त्यांना सांगावं लागतं आज आपण सुज्ञ झालो आज आपण देवात मानत नाही मुलं मानत नाहीत मग आज एनर्जीच्या रूपात उलगडा होत चाललाय आणि आता आपली नहीं। नहीं। एनर्जी जशी पृथ्वीची हायर झाली आहे तसं आपली समजण्याची आकलन शक्ती सुद्धा हायर झालेली आहे मग आपण टेक्नॉलॉजी मध्ये मानतो आपण शास्त्राला मानतो मग मा या शास्त्राने कसं होतं ते सांगितलंय जसं एखादं गाणं सीडीवर कोरलं जातं ती सीडी घातली आपण तो पेंड्राईव्ह घातला तर ते तेच गाणं लागणार आहे दुसरं लागणारच नाहीये तसं ज्या वेळेला ही माझी इच्छा वाढत कशात ती त्या एनर्जीच्या रूपात उरते म्हणून कपड्यांमध्ये ती वाचणार आहे आपल्या वस्तूंमध्ये ती वाचणार आता इव्हन आपण जिवंत आहे आपले पेन आपले मोबाईल आपल्या सर्व त्या अटॅचमेंट असतात आणि समजा आता तुम्ही कोणी घेतला माझा मोबाईल घेतला तर तुमचे व्हायब्रेशन त्याला येणार मग डिस्टर्ब होणार कारण समजा माझं ध्यान जास्त आहे माझे व्हायब्रेशन चांगले तर तुमच्या त्या वापराने ते कमी होणार तसं हे जे काही आपल्या इच्छा राहतात त्या एनर्जी रूपात राहतात ब्रह्मांडात राहतात आणि मग समजा आता जीव जरी गेलाय शरीर जरी पुढे गेलाय पण ती इच्छा त्या एनर्जी रूपात राहिली ना ती ते ब्रह्मांडात आता बघा युद्ध चाललेलं आहे युद्धामुळे युद्धा सगळे घर नष्ट होत आहेत पण इच्छा नष्ट होणार नाही त्या वातावरणाच्या वरच्या लेव्हलला जातात लक्षात घ्या वातावरणाच्या वरच्या लेव्हलला आता शरीर गेलंय जडत्व गेलंय लाईटनेस आहे ते वातावरणाच्या वरच्या लेअरमध्ये कुठे युद्धाचे परिणाम आहेत पण जेव्हा अनुभव वगैरे फुटणार आहेत तेव्हा अजून हायर लेवलचं सगळं नष्ट होणार आहे आणि म्हणूनच आता आपल्याला जर आपलं इव्होल्युशन करायचंय तर आपल्याला अजून हायर लेवलला जायचंय म्हणजे या ज्या वातावरणाच्या ज्या लेवल्स आहेत त्याच्या उच्च लेवलला आपल्याला जाऊन बसायचे तरच आपण टिकणार आहोत म्हणजे टिकणार आहोत म्हणजे शरीर नाही आपलं जे काही आहे सोल ते सुद्धा शुद्ध राहिलं पाहिजे ते सुद्धा पवित्र राहिलं पाहिजे क्लीन राहिलं पाहिजे त्याला पण काही वासना नकोत म्हणजे अजून वर 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 एकदम युनिवर्सच्या मल्टी युनिवर्सच्या वर आपण जाऊन पोचलो पाहिजेत म्हणजे तेवढे व्हायब्रेशन आपण रेज केले पाहिजेत तेवढ्या सोर्सला आपण कनेक्ट झालो पाहिजेत आता जे गेले पुढच्या प्रवासाला ना त्यांना अजून चांगल्या ह्याच्यात त्यांचे जन्म होणार आहेत आता आपण ध्यानाला लागलोय आपण इतरांच्या लोकांच्या पुढं आहोत आणि ध्यानाने हे आपण बराबर बराबर त्या अवस्थांपर्यंत पोहोचणार आहोत आणि या अवस्था पोहोचण्याच्या ज्या काही टेक्निक्स आहेत हायर एनर्जी जायचंय म्हणजे आपलं जास्त जास्त आपण यातन बराबर पुढं जाणार आहे तर त्या तीन गोष्टी सांगितल्यात ध्यान ज्ञान आणि ध्यान आत्ताच्या ऊर्जेमध्ये या तीन गोष्टीला खूप महत्व आलेलं आहे त्यामुळं जो काही सोल जन्म घेतो त्यांनी ठरवलेलाच आता बघा एकच मॅडम सांगत होत्या आपल्याच मॅडम आहेत त्या सांगत होत्या की त्यांचा तें, दीर ब्लाइंड आहे मग चर्चा झाली चौथ्या वर्षी तो काही पडला तर त्यांनी ते स्वीकारलेलं आहे की मी ब्लाइंड होऊन हे सगळं भोगेल कारण हे बघा आपलं इव्होल्युशन हे एकमेव आपलं इंटेन्शन आहे जन्म घेण्याचं आणि ज्या वेळेला मनुष्य जन्म मिळतो त्यावेळेला आपण हे लवकर रिकवर करतो म्हणजे आपलं जे काही माग उरतंय पाप म्हणा किंवा वाईट गोष्टी आपल्याला पुढं प्रगती करायची आहे त्या जन्मातच हे जास्त चांगलं होतं म्हणून मनुष्य जन्म मिळणं म्हणजे खूप खूप अगदी पुण्याचं काम आहे आणि खूप जन्मानंतर मनुष्य जन्म मिळतो म्हणून आपल्याला कळतच नसतं अरे हा तुझा शेवटचा संधी आहे ही अमूल्य संधी बाबा तू परोपकार करतो दुसऱ्या आपण आपल्यातच मग नव्हतं आपला नवरा आपली बायको आपली मुलं आपली नातवंड असं नाहीये आपण त्या पलीकडे जेवढं जास्त होईल तेवढं हे कर्म करत 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 आपल्याला लाईटनेस आणलं पाहिजे म्हणजे माझ्या शरीरावरच मी प्रेम सोडलं कसंही होऊ देत शरीर काही राहू देत काय आता शरीर हे झिजल्याशिवाय जाणारच नाहीये ना पण आपण किती शरीराला प्रेम करतो गोरं दिसावं छान दिसावं हे व्हावं ते व्हावं हे सगळे आपले अडकलेले हे आहेत आपले आपली अधोगती ही आपण अडकतोय अजून आणि हे जसं जसं ओव्हरकम करत जाऊ आपण मग सगळ्यात शेवटी अहम जातो आपला स्वाभिमान म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी केलं माझ्यामुळे झालं मी अशी मी तशी हे आपलं शेवटपर्यंत जात नाही कोणाच आहे इवन रामकृष्णांच सुद्धा शेवटी गेलं होतं त्यांचं काही खाण्याचं होतं त्यांनी शेवटी नंतर काय काय करून घेतलं आणि मग ते जिभेचे चोचले त्यांचे हे झाले त्यांच्या अहमुळे ते दोनदा का तीनदा खाली आले परत तर या सगळ्या गोष्टी फिजिकल स्वरूपाच आपण सोडाव्या लागतात शरीरावरच प्रेम मनाची शुद्धी बुद्धीची शुद्धी जसे आपण सहा लेयर्स बघितले आपले चक्र हे सगळं पार करत 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 शेवटी जातो इगो आपला तो जाता जात नाही तो घालवला की मग आपला आहमच गेला म्हणजेच मी ब्रह्मांडाची चिकन मी ब्रह्मांडा चिकन मी कोणी नाही हे साक्षात करत आपल्याला दिसतो आणि म्हणजे तो शुद्ध प्रकाश असतो जेव्हा आपल्याला आपल्या प्रकाशाचं स्वरूप दिसतं तेव्हा साक्षात्कार होतो पण त्या प्रकाशाचं स्वरूप दिसायला आपल्याला लाईट 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 व्हावं लागतं तर हे जे काही तुम्ही म्हणता व्यक्ती गेली तो खूप सेलिब्रेशनचा क्षण असतो त्या व्यक्तीला तो खूप आनंदाचा असतो तो नाचत असतो अगदी कोणा तो अडकत नाही आपण त्यांना अडकवतो आणि मग त्यांचा प्रवास माग मागं खेचतो कारण त्यांना पुढे प्रवासाला गती मिळाली आहे त्यांना पुढं जायचंय बरं पुढं त्यांची इतके चॅलेंजेस आहेत त्यांच्या वरच्या स्तरावर जायचे कित्येक वर्ष युग ते ते कव्हर करण्यात घालवतात त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार आणि काही हे बघा काही लोकांना आपण बघतो झाडावर उल उलटे राहतात त्यांना तर ते पण गती मिळत नाही ना काही लोकांना ज्यांनी अगदी चुका केलेत आयुष्यात खुणा मार्या काही फसवणुकी केल्यात त्यांना तर पुढेच जाता येत नाही मग त्यांना मग मनुष्याची शरीर ते घेतात कॅप्चर करतात आणि मग आपण म्हणतो त्याला भूत लागलं हे भूत लागलं भूत नसत ते एनर्जी असते त्यांची इच्छा असतात तर या सगळ्या इच्छा या सगळ्या एनर्जी आपल्या आजूबाजूला फिरते आहेत म्हणून कोणाच्या इच्छेने आपण काय काम करतोय हे पण बघितलं पाहिजे कोणाची इच्छा माझ्यात मर्ज झाली आहे माझ्याच सोलची आहे का त्या व्यक्तीची मी हे पूर्ण करते समजा आता आपण विहंगमचं काम धरू आता विहंगमचं काम हे समजा माझ्या सोलचं काम नाही एखाद्या दुसऱ्या अपुऱ्या व्यक्तीचं राहिले तो माझा वापर करून घेणार ना, ना माझी क्षमता आहे हे काम करण्याची तो त्याच्या इंटेन्शन माझ्यात पेरणार आपोआप त्या ऊर्जा स्वरूपाने ट्रान्सफॉर्मर कसा इंड्यूस होतो तसा विदाऊट कनेक्शन या इच्छा आपल्यात इंड्यूस होतात आणि मग मी विअंग काम करायला लागते बेड्यासारखं माझं कॉलेजचं काम सोडून असं लक्षात घ्या तर यात चेक कराव्या लागतात आपल्याला म्हणून मी तुम्हाला सारखं म्हणती का 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 विचारता आता बरेच जण म्हणतात पिरामिड बांधायचा बरेच जण म्हणतात ध्यान शिकवायचं पण हे कोणाच्या इच्छा मर्ज होत आहेत का बघायला पाहिजे नेते ते आणि आपण जर दुसऱ्यांच्या इच्छा मर्ज होऊन आपण आपले इंटेन्शन जर हे ठेवले तर ते चुकीचा पात असतो चुकीचा मार्ग असतो म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगते ध्यानात चेक करून घ्या इव्हन तुम्हाला सांगते आता हे नवीन प्रॉपर्टी घेतली तिथे काय करायचं माझा माझा हेतू तयार आहे मला ऊर्जा मास्टरनी तर लगेच ते एनर्जी मेजर केल्या केल्या सांगितलं इथे हे खूप छान वेळ म्हणजे इतकं आली जाण पण मी ते तीन ध्यानातनं चेक केलं की तेच का तेच आहे का तेच का तीन ध्यानातून मी चेक करून घेतलं लक्षात घ्या आणि ज्या वेळेला आपल्याला ध्यानात बसतो आपण त्यावेळेला या आजूबाजूच्या इच्छा आपल्या इंड्युस्ड होतात आणि मग त्या दुसऱ्यांच्या इच्छेसाठी आपण काम करतो लक्षात घ्या आणि मग त्यांचा सोन इवॉल होणार आहे आपला नाही हे <laughs> खूप म्हणजे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते इच्छेना का विचारा चार वेळा पाच वेळा कारण दुसरं हे करतोय म्हणून मी हे करायचं असं नाही आता देवयानी मॅडम आपल्या आरती मॅडम यांना खूप वेळा मी सांगितलं कसं सा ध्यानात काढायचं आपलं सोल कर्म आपलं कर्म काढण्याची सुद्धा टेक्निक्स आहे तो कोर्स पण मला घ्यायचा आहे पण हळूहळू हे समजल्याशिवाय पुढं मला नेता येणार नाही आणि मग हे आपल्या सोलच जे आपलं म्हणजे माझा पूर्वीचे जे, जे काही हे झाले जन्म झाले आणि त्याच्यातून माझे काही इंटेंशन जन्म घेताना होते तेच काम मी जर केलं तरच माझा सोल इव्हा होणार आहे दुसऱ्यांच्या इच्छाच नाही मग त्यामुळे मी रायटिंग बंद केलं मला महावतार बाबाजींचं रायटिंग होतं मला बाबांचं रायटिंग झाले माझ्याजवळ ते लेख आहेतच मी जपून ठेवलेत परवा सुद्धा की कधीतरी हे उपयोगी पडते मी बंद केलं पण ते मला नको म्हटलं मला येत नाही अडकायचं प्रत्येक ह्याला चे मी चेक करत असते की माझ्या या सिद्धी आहेत का माझं हे इंटेन्शन आहे का कोणाचं इंटेन्शन आहे आता पिरामिड पिरामिड बांधला त्यावेळेला सुद्धा वेड्यासारखं मी चेक करत राहिले का मला बांधायचं इव्हन माझ्या वडिलांनी देणगी दिली तरी शैलाजा ने विचारा दहा वेळा मी प्रश्न विचारले का त्यांना देणगी द्यायची पप्पा तुम्हाला का द्यायची मला सांगा मी नाही घेणार तोपर्यंत तो. एकदा चेक पाडलेला आहे मी तीन लाखाचा मग इंटेन्शन मला कळायला हवं होतं मला हे झाडून पुसून मला सुद्धा माझ्या शंका होत्या का बांधायचं त्यासाठी मी बोलवलं होतं तुम्ही त्यांना सुद्धा विचारू शकता की का मॅडम मला हे बांधायचं मी त्यांना प्रश्न विचारला नाही अर्थात कारण तोपर्यंत मला सगळं रिअलाईज झालं होतं ध्यानातन पण सगळं तर ह्या गोष्टी खूप चेक करणं गरजेचं आहे आपण आपले गोल सेट करताना आपण आपल्या इच्छा लिहिताना संकल्प लिहिताना त्याला पाच लेवलवर का विचारलं पाहिजे आणि ह्या सगळ्या ऊर्जा आजूबाजूला असतात मनुष्याचा वापर ते करून घेतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतात लक्षात घ्या आणि मग त्यांचा प्रवास पुढे होतो म्हणूनच आपण हे मॅनिफेस्टेशन म्हणा किंवा आपले गोल्स आपण इकडं तिकडं न बघता किंवा आपल्याला वाटलं किंवा ध्यानात न आलं ध्यानात ज्या वेळेला बसतो त्याला मी नेहमी म्हणते चांगले संदेश येतात योग्य संदेश होत येतात आपल्याला जे करायचं आहे तेच आपल्याला करण्याची बुद्धी होते असं जरी असलं तरी वाईट ज्या ऊर्जा असतात त्या आपल्याला काही गोष्टी करायला लावतात लक्षात घ्या oh, मग हे कळलं पाहिजे ने हे कळलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगते उगच उठू नका दोन तीनला तुमच्या नुसार उठा कारण मध्ये मध्ये मी ते सांगितले वेळेसारखे लोक उठायला लागले जन्मवेळेप्रमाणे त्या अवस्था आल्या पाहिजेत तेवढी समजूत तुमची लेव्हल अंडरस्टँडिंग पाहिजे की कुठली ऊर्जा मला आता मी सांगते देवदूत संकेत देतात सगळे संकेत देतात बोलू लागतात गजानन महाराज बोलू लागतात ऍक्च्युली गजानन महाराज ते बोलत नसतात तर त्यांची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा मला मेसेज भेजत असते मग आपली जी ते श्रद्धा आहे ना त्या श्रद्धेच्या स्वरूपातच ते मेसेज येतात मगजनन महाराज दिसले स्वामी म्हणाले असं आपण म्हणतो पण ऍक्च्युली ती एनर्जी असते आणि या सर्व जे काही योगी होऊन गेले संत होऊन गेले या सगळ्यांच्या इच्छेनुसार आता पृथ्वीवर आध्यात्मिक चालू आहे सप्त ऋषी जे आहेत त्यांच्या आधिपत्याखाली हे सर्व चाललेलं आहे म्हणजे आज जर एखादा कोणी कार्य करतोय तर तो, तो या महात्म्यांच्या इच्छेनी त्यांच्या इंटेन्शननीच काम करत आहे पण ते चेक केलं पाहिजे ते सोल आहे का ते कर्म आहे का काही वेळेला आपण याच्यात अडकत जातो नेम फेम बघा तुम्ही कित्येक लोक हे ध्यानाचं कार्यक्रम घेत आहेत सांगतायत आणि काम करतायत ठीक आहे दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी आहे किंवा ध्यानाचं ज्ञानाचं दान देणं हे आहे पण याच्यात कित्येक वर्ष वाया जाऊ शकतात जरी आपल्याला ते परोपकार करायचा आहे तरी त्या वेळेला आपलं कर्म काय आहे हे जाणून त्याला त्या दिशेने नेण्याची सुद्धा गरज आहे किंवा हे कर्म करताना आपले इंटेन्शन ठेवणं गरजेचं आहे मी हा ध्यानाचा प्रोग्राम घेते का घेते माझा हा संकल्प आहे आणि हा संकल्प होण्यासाठी मी हा परोपकार करत आहे जसं हे दान देत आहे तसा हा मी कार्यक्रम घेत आहे तसं माझं हे इंटेन्शन हा नेहमी राईट रस्ता आपण आपल्या प्रत्येक कृतीला दिला पाहिजे तर तो आपला सोल राईट इव्हॉल्व्ह होणार आहे नाहीतर फसला जाणार आहे आयुष्याचे कित्येक वर्ष वाया जाणार आहेत आणि म्हणून हे सोल जे काही आहे आपला सोल कर्म हे शोधण्याचे टेक्निक्स आहेत ते शोधावेत आणि लवकरात लवकर ते जाणून घ्यावेत आणि लवकरात लवकर इव्हॉल्व हो। व्हावं आणि अशीच ही ऊर्जा आपल्याला आता पृथ्वीवर मिळत आहे पोर्टलच्या पोर्टल उघडले जसं आपण म्हणतो ढग फुटी झाली तशी आहे आणि बदाबद ही ऊर्जा ही भरपूर प्रमाणात जी शावर ऊर्जा होतीय इतकी आपल्याला संधी मिळाली की भर भर आपण दोन तीन जन्म घ्यावे लागले असते तेवढे जन्मात आपण इन्व्हॉल्व्ह होऊ शकणार आहोत पण केव्हा त्या स्पीडनी आपण काम केलं तर त्या ऊर्जेत राहिलं तर ते जाणून काम केलं तर या सर्व गोष्टी खूप सुंदर आहेत पण अतिशय योग्य मार्गाने त्या व्हायला लागल्या पाहिजे आणि हे जेव्हा जास्तीत जास्त आपण ध्यान करत राहतो तेव्हाच ते बरोबर राईट पाथवर आपण येतो आणि ध्यानाच बसलो की प्रत्येक वेळेला ऊर्जा मर्ज होतात हे लक्षात घेतलं पाहिजे त्यावेळेला अजून काही कोणाची शंका मॅडम तुमचं क्लिअर झालं कारण अजूनही पुढचं थोडंफार बोलले मी हो नाही नाही पण छान मला अगदी नेट कळलं Yeah. हाँ, हाँ, हाँ. तर आपण एखादा मृत्यू झाला ऍक्च्युली ते होत नाही का होत नाही तर आपले जन्मानुजन्म संस्कार आहेत आपण इमोशन्सनी अडकलेला असतो आपल्याला आई वडिलांचं तेच बघितलंय घरात कोणी गेलं तर ते आपल्याला पिढ्यान पिढ्या रुजत आलंय ना पण आता हे सगळं बदलत जाणार आहे आता बघा तुम्ही मेलं की लगेच सगळे विधी पटकन ओरकून घेतात जास्त काही पूर्वी सोपस करणे तिकडे चाललं फॉरेन कंट्रीज मध्ये दुःख जास्त मानत नाही हे सगळं होत चाललंय आणि होईल ते कारण हे ही होणार आहे आपल्याला बदल होणार आहे कोणाला अजून काय हो मॅडम हा चित्रज्ञान मध्ये फक्त एकच चित्र घ्यायचं का दोन तीन घेऊ शकतो एकच घ्या ओके okay. आपल्याला चित्र एकच घ्यायचे हृदयात एकच घ्यायचे आणि सिनेमा बघताना तुम्ही दोन तीन गोष्टी घ्या नीता मॅडम हात वरही बोलायचे काय हो मॅडम मला असं विचारायचं होतं की प्रत्येक वेळेस रड इमेजिटेशन करताना मला रडायलाच येतं म्हणजे असं किती छान आहे ना, ना छान आहे <laughs> <ना? laughs> आणि हृदयद्यान ना हो, हो। ते म्युझिकच तसं घेतलंय येणार मी पण इकडे रडायला लागले होते <laughs> म्हणजे आजची गोष्ट नाही मी जितके वेळा करते ना ते म्युझिक लावून तितक्या वेळा रडायला येतच रडा हे बघा रडा म्हणजे दुःख निघून जाणारे मी शब्द सुद्धा तेच वापरले दुःखाला दूर सारूयात तर खरंच हे दुःख पण निघून जाऊ देत आश्रू येऊन आनंदाची असू देत दुःखाची असू दे सगळं हे बघा हे ब्लॉक होतं आपल्या शरीरात साठत राहतं आपल्याला वाटतं पण ते साठून साठून आपल्या शरीराला ब्लॉकेजेस तयार होतात नंतर व्याधी तयार होतात त्यापेक्षा हे अश्रू निघून जाणं फार छान आहे म्हणजे ते दुःखाचे जरी असतील ना तरी निघून जाऊ देत म्हणजे जसं आता मी गाडीचं उदाहरण देत होते माझी जुनी गाडी मला अक्षरशः रडायला आलं माहिती का कारण माझं माझ्या गाडीवर खूप प्रेम आहे मी काय अॅक्च्युअली व्हिज्युअलाइज पण <laughs> केली नव्हती की ती गाडी काहीतरी उदाहरण घ्यायचं म्हणून घेतलं होतं पण माझी गाडी जुनी जाती म्हटल्यावर मला ती माझी अगदी रडायला आलं पण असं पाहिजे ना पाहिजे म्हणजे ह्या भावना आपण खरच जगल्या पाहिजेत आता दुःखाच्या असत वाईट असत चांगले असू देत वाईट असतील तर मोकळं होऊ आपण असतील तर ती गोष्ट लगेच घडणार आहे आणि दुसरं असं एक विचारायचं होतं की आपल्या जवळच अगदी कोण असेल आणि काही शारीरिक व्याधी वगैरे असं जस्ट उद्भवलेले असतील तर त्या व्यक्तीसाठी आपण काय करू शकतो का म्हणजे असं नाही ना रक्तातलं नात रक्तातलंच असेल समजा तर मग तर काय करता येईल घरातली चार भिंतीतली नाही ऍक्च्युअली काय झालं माझ्या बहिणीचा मुलगा आणि त्याला एकदम एक दीड एक महिन्यापूर्वी चालेल कर्म कर ओढवू नका कारण काय हाय तेच तुम्ही मागच्या वेळेस म्हटलं होता त्यामुळे कारण मागच्या वेळेस पण असं संकल्पात लिहिताना सगळ्यांबद्दल असं प्रत्येकाच चांगलं घडावं आपले आई वडील आपले आई वडील आपले सासू सासरे नवरा बायको अच्छा फार अगदी झालं तर बहिण भाऊ पण बहिणींची मुलं तुम्ही व्हिज्युअलाइज करा पण म्हणताना मग अगदी केअर घेऊन व्हिज्युअलाइज करा की आपलं काही असं म्हणजे त्याच्यात कर्म अडकवायचं नाही आपण म्हणजे आपण जसं देवाला म्हणतो हे हो देत मग तुला हे करू किंवा हे झालं की मी ते करेल किंवा आपण आता सेलिब्रेशन बघतो तर ते थोडस देवावर सोडून द्या ऊर्जेवर सोडून द्या म्हणजे असं करू शकता तुम्ही कि तुमची श्रद्धा एखाद्या ठिकाणी आहे आता त्याला तुम्ही म्हणू शकता बाबा तू त्यांचं बघून घे रे बाबा त्यांचं कल्याण कर त्यांना काहीतरी सांग असं करू शकता पण आपण आपल्यामुळे ते चांगलं करायचं असं नाही करायचं पण माध्यम ठरलं तर ठीक आहे पण आपण केलं म्हणजे आपल्याकडं कर्तृत्व आपण काय म्हणतो कर्तृत्व आपल्याकडं नाही घ्यायचं मग तो देव बघून घेईल ते गुरु बघून घेईल किंवा ऊर्जा बघून घेईल त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा पण असं म्हणू नका की बाबा रे हे हो देत मग मी हे करेल कि मग ते आपल्याला भोगावं लागू शकतो त्यांच्या आपण हात हो त्यापेक्षा श्रद्धा असेल ब्रह्मांडी ऊर्जेला म्हणा बाबा रे आमच्या सगळ्यांचं तू चांगलं कर त्यांना काही उपाय दे योग्य तो उपाय म्हणून दे असं म्हणू शकता तुम्ही तुम्ही जसं आता म्हटलं की अहम किंवा मी किंवा तुम्ही म्हटलं की आता गाड्या आल्या तरी मला त्याच्याबद्दल काय वाटत नाही असं मला कुठल्याच गोष्टी बद्दल म्हणजे आनंद पण होत नाही ना, दुःख पण होत नाही हा इतकी तृप्त आवडतात सध्या तृप्त आहात तुम्ही पण हे केव्हा स्टेज येते नीता मॅडम काय अगदीच येते का लगेच तुम्ही मिळाले उपभोगले म्हणून तुमची स्टेज आली आहे पण एका दिवसापासून अशीच तृप्तता आहे म्हणजे कि मला हो असू दे ना पण तुम्हाला मिळाल्यामुळे ती आहे मग भले या जन्मी किंवा मागच्या जन्मी अच्छा हा आता हाँ, हाँ. जे आपले सेलिब्रिटी आहेत ना हे अतिशय मागच्या जन्मी त्यांनी सगळी चांगली कर्म केलेली असतात म्हणून ते एवढे आयशा सेलिब्रिटी अगदी करोडोपती असतात लक्षात घ्या आणि जे श्रमिक लोक असतात त्यांनी ते कष्ट आता घेत आहेत म्हणजे मागच्या जन्मीची त्यांची कर्म फेडत आहेत तर हे तुम्हाला जी काही तृप्ती आहे ना ते मागच्या जन्मीचं पण असतं काही व्यक्तींना या जन्मी काही मिळालेलं नसतं पण तृप्तीत राहतात ते काय तर मागच्या जन्मी ते सगळं भोगलेलं असतं त्यांनी आता पुढे काहीतरी या जन्मी त्यांना काहीतरी आध्यात्मिक प्रगती काहीतरी राहिलेलं असतं म्हणून ते येतात हा अध्यात्माची मात्र खूप ओढ आहे की त्यात आणखीन काहीतरी भरपूर ज्ञानात भर पडावी अशी मात्र इच्छा आहे पण बाकी असं झालेलं आहे चांगलं आहे ना धन्यवाद धन्यवाद मॅडम खूपच छान मला ते म्युझिक लागलं की अगदी स्टार्टच होत माझ्या मला खूप आनंद पण मिळतो त्यातनं जसं की केल्यानंतर खूप छान त्यालाच व्हायब्रेशन वाढवणं म्हणतात रेज युअर व्हायब्रेशन्स त्यांनी व्हायब्रेशन्स वाढल्यामुळे काय होतं आपली एनर्जी वाढते आणि एनर्जी वाढलीमुळे ते सगळं अश्रु रूपात बाहेर पडतं कनेक्शन्स होतं त्या गोष्टीला कारण आपल्याला घाम केव्हा येतो आपल्याला जर गरम महिलांना तर घाम येतो मग घाम म्हणजे अगदी थोडीशीच ऊर्जा वाढलेली असते पण <सथ> त्या व्हायब्रेशनने आपण एवढं हायर ऊर्जा जातो आपल्याला समजत नाही पण पटापट पटापट आश्रू येऊन ती शरीरातली ऊर्जा निघून जाते म्हणजे जा, हिट हिट जी असते ती निघून जाते आणि त्या बरोबर शरीरातले टॉक्झिन सुद्धा बाहेर पडतात लक्षात क्लिन्झिंग होतं ते म्हणून हे करणं गरजेचं आणि या पंधरा दिवसात सिरियसली खूप काही फरक दिसू शकेल चालेल चालेल धन्यवाद मॅडम खूप हा व्हिज्युअलायझेशन मध्ये खूप छान अनुभव आला मॅडम म्हणजे एकदम काही पुढे गेलं का नाही <laughs> मॅडम चालू आहे था, त्याच्यासाठीच व्हिज्युअलाइज केलं होतं तर लग्नाचा प्रसंग होता आणि मी जसं व्हिज्युअलाइज करत होती एकदम आनंदाश्रू एकदम माझ्या चेहऱ्यावरून पूर्ण खूप खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे आनंद श्रू येतो की नाही तुमचं सांगितलं नाही नाही मी आले इकडे उस्मानाबादला बरं बरं आपल्या सराव कोर्स चालू होणार होता त्याच्यामुळे लवकर आले आणि त्याने चालू केलंय मॅडम ते सकाळ संध्याकाळ म्हणजे आपलं झोपायच्या आधी आणि उठल्याबरोबर करतोय तो आणि आज मला पण व्हिज्युअलायझेशन मध्ये खूप म्हणजे एकदम आनंदाश्रू थांबत नव्हते एवढं एवढं मला हे झालं खूप छान आज मला वेळही मिळाला अजिबात मी खूप बिझी होते त्यामुळे जुनेच म्युझिक कारण काय झालं मध्ये वायफाय पण गेलं आमचं लाईट गेली पाऊस पडत होता त्यामुळे म्युझिक ओल्ड घेतलेत मला जरा नवीन घालायचे तर बघू उद्या परवा वेळ होईल तर ते तुमच्यासोबत हेच करायचं होतं मॅडम म्हणजे फेस टू फेस म्हणजे तुम्ही इन्स्ट्रक्शन हो, 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 हो. <laughs> <laughs> देत आहे आम्ही करतोय हा अनुभव घ्यायचा होता पण ते आहे ना मॅडम घेतल्याच रेकॉर्डिंग हो त्याच्यामध्ये तसा काही फरक नाहीये नाही तुम्ही इन्स्ट्रक्शन देत राहता मागून हे करा ते करा त्याच्यामुळे एकदम खूप छान अनुभव आहे पण मग व्हिडिओ तेच आहे ना वेबसाईट वर आहे ना का नाही आहे तसंच आहे पण आज म्हणजे व्हिज्युअलायझेशन मध्ये मी तेच प्रसंग व्हिज्युअलाइज करते आधीपासून पण आज पहिल्यांदा एकदम आनंद माझ्या हे ऊर्जा कनेक्शन आहेच आहे ना तो तो आहेच आहे ना आता आपण एकदम डायरेक्ट कनेक्ट झालोय ना इथे हो, पण हो। तसं कनेक्शन होतं पण इथे काय म्हणायचं त्याला ऑनलाईन म्हणजे काय रिअल टाइम रिअल टाइम कनेक्शन रिअली आपण आहोत कनेक्टेड आता तिथे व्हर्च्युअल होतं म्हणजे हो। त्या त्या क्षणाला आहोत तुम्ही आणि आम्ही हे हो। सगळं ग्रुप एनर्जी काम करतेच म्हणून तर मग ते हो। ग्रुप हो चांगला पाहिजे सगळ्यांनी करत राहणं गरजेचं आहे आज मनीषा तामाने मॅडम ने इतकं सुंदर काम केलंय मनीषा मॅडम आहात का तुम्ही मनीषा मॅडम हो आहे मॅडम आहे मनीषा मॅडम व्हिडिओ ऑन करा मॅडमनी एवढे कष्ट घेतले खूप छान काम केलंय आणि बघा आता त्यांना धनादन धनादन मिळतातच आहे ऍक्च्युली आणि या एकमेव व्हिज्युअलायझेशन इफेक्ट आणणार आहे अजून एक दोन आहेत अजून एक दोन आहेत पण मनीषा मॅडमने व्हिज्युअलायझेशनचे रिझल्ट आधी पण आणलेले आहेत तर खूप कष्ट घेतले त्यांनी मी त्यांना एक दोन टाकायला लावले ग्रुपवर इतकं छान मी जसं सगळ्यांना सांगितलं तसा सिक्वेन्स तो विचार करून तो निर्णय घेऊन इव्हन त्यांनी मुलांना नवऱ्याला सगळ्यांनी इन्व्हॉल्व केलं मुलांनी विचारलं एवढं सगळं कुठून येणार आहे मग ते सगळं मुलांशी संवाद साधत त्यांच्या संमतीने के सगळं केलेलं आहे मॅडम टाकलं का होतं मी ग्रुपवर टाका ना एक दोन काही हो मॅडम टाकले ग्रुपवर टाकले टाकले सगळ्यांनी बघून घ्या ते आणि एवढं चक्रदयांच नाही हो आताची काय तयारी केली ते नाही फायनल चक्रदयानी या ग्रुपवर टाकले कारण हा ग्रुप अनमिट होतं ना त्यामुळे बरं ठीक आहे मी आता ओपन करते आणि ते करा लोकांनी मला आज जे केक केलं त्यांना मी सगळ्यांना पर्सनली सांगितलेलं आहे आता बाकीच्यांनी थोडस काम करावं आणि हे पा करा, करा तुम्ही ते सांगणं दुसऱ्यांना सांगण्याची पण हो आवश्यकता अनाऊन्स करण्याची शक्यता आहे माझ्या मिस्टरना पण मी सांगितलं मी केलं यावेळेला मी तुमच्या स्पीडनी चालले यावेळेला कारण माझे पण संकल्प मी टाकून घेतले माझ्या रिव्हर मी वेगळ्या पद्धतीने केल्यात तुम्हाला सांगते ची रिवर एक वेगळी केली विहंगम ची रिव्हर एक केली पिरामिडची एक केली आता हिल साईड हिल साईड जी आहे जागा त्याची वेगळी रिवर केली हेमांगनची वेगळी रिवर केली माझ्या राहत्या घराची रिव्हर वेगळी केली माझ्या मुलाची रिव्हर वेगळी केली मी माझी वेगळी केली मिस्त्रांची वेगळी केली अशा सगळ्या रिव्हर वेगळ्या 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 केल्या आणि प्रत्येकाचे मेन माइलस्टोन्स मी मला इमेजिनेशन पिक्चर जमवायला नाही लागत मला ते इमिजिएटली इलेवन्थ अवरला येतात ते तसं काही नाही तर ते सगळं करून ठेवलंय मिस्टरांना पण सांगितलं तर एक्झाम्पल म्हणजे आता जी प्रपोज लँड आहे त्याचं चित्र काढून किती डायमेनशन आहेत किती लांबी किती मग कुठं कन्स्ट्रक्शन काय पद्धतीचं हे सगळं मेजरमेंट सकट काढलेलं आहे डायरीमध्ये तर अशा पद्धतीने मनीषा मॅडमनी काम केलेलं आहे त्यामुळे तुम्ही ते बघून घ्या आणि थोडस मनीषा मॅडम उद्या बोला पाच दहा मिनिटं तुम्ही कसं केलंय म्हणजे बाकीच्यांना ओम... सुद्धा थोडंसं कळेल करताना फोटो पिक्चर जमवणं इतकं महत्वाचं नसतं जेवढं तुम्ही ब्रेनमध्ये विचार करणं निर्णय क्षमता घेणं अनालिसिस करणं चूज करणं हे गरजेचं असतं की जसं की गाडी गाडी मग सगळं अनालिसिस करणं जशी काही गाडी घ्यायलाच चालू आहे पैसे आलेले आहेत बुक करायचे त्यावेळेला जसं घरात चर्चा होतील सिंथेसिस होईल सगळं बघितलं जाईल प्राइस बघू त्याचं ऍव्हरेज बघू त्याचं कपॅसिटी बघू ते सगळं झाल्यावर कलर बघू हे सगळं जश जशा पद्धतीने करू तशाच पद्धतीने ते चित्र काढलं पाहिजे की पटकन दोन मिनिटात पाच मिनटात इंटरनेट इंटरनेटवर बघितले चला मला हे घ्यायची ती काढली गाडीन ठेवली असं नाही झालं पाहिजे ब्रेनमध्ये प्रोसेसिंग ते सगळं झालं पाहिजे तर अशा पद्धतीने ते तुम्ही करा म्हणजे ते लगेच तुमच्या आयुष्यात लवकर येईल अजून काही शंका आहे का नाही तर बंद करते मी आता चला गुड नाईट सगळ्यांना